बळी गेलंय. मात्र दुसरीकडे मराठवाड्यातील आजही सगळी धरण कोरडी ठाक आहेत. एकही धरणामध्ये सध्या उपयुक्त जलसाठा शिल्लक राहिलेला नाहीये. मराठवाड्याची तहान सध्या मृत साठ्यावर भागवली जाते. मराठवाड्यात पेरणी योग्य पाऊस नसल्याने शेतकऱ्यांच्या अजूनही पेरण्या खोळंबल्यात. जून महिना सुरू झाला की या महिन्यात शेतकरी पेरणीच्या लगबगीला लागतात. मात्र या वर्षी जुलै उजाडून देखील पाऊस नसल्याने बळीराजा चिंताग्रस्त झालाय. मराठवाड्यात काही जिल्ह्यात पाऊस पडलाय, मात्र अद्यापही औरंगाबादसह इतर काही जिल्ह्यांमध्ये पावसाची प्रतीक्षाच आहे. इकडच्या धरणात पाणी साठा 0% पेक्षा खाली गेला आहे. जिल्ह्याची तहान मृत झालेल्या साठ्यातून केली जाते. मराठवाड्याच्या आपल्या मोठ्या धरणात सध्या -10.34% पाणी साठा आहे. त्यामुळे एकीकडे मुंबईत जरी पाऊस धोधो पडत असला तरी मराठवाड्यात मात्र अद्यापही पावसाची प्रतीक्षा आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब